राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचाच ठाण्यामध्ये एक नियोजित कार्यक्रम होता, पण हा कार्यक्रम रद्द केला गेल्याची माहिती मिळते आहे. ठाण्यामधल्या राष्ट्रवादीच्या नवीन ऑफिसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी अजित पवार हजर राहणार होते, परंतु आजच्या पावसाच्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी स्वतःहून हा कार्यक्रम रद्द केल्याचं कळत आहे. सरकारनं सर्वांना घरी राहण्याचं आणि सुरक्षित राहण्याचं आवाहन केलेलं असताना आपण स्वतः बाहेर पडून कार्यक्रम घेणं हे योग्य दिसत नाही. काही दिवसानंतर हा कार्यक्रम पुन्हा नियोजित करण्यात येईल असं स्पष्ट केलं जात आहे. याविषयी अजित पवार काय म्हणाले आपण पाहूया. आज रेड अलर्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये सगळ्या शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. सरकारने आवाहन केलेलं आहे की बाबा कामाशिवाय कोणी बाहेर पडू नका आणि घरातच राहण्याचा प्रयत्न करा. अगदीच इमर्जन्सी असेल तर बाहेर पडणं वेगळं. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस आम्ही सगळ्यांना अशा प्रकारचं आवाहन करतो त्यावेळेस मी स्वतः इथून 5 वाजता निघून आपल्या परिसरामध्ये येणं मला उचित वाटलं नाही. ज्या दिवशी आपल्याकडं रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट नसेल त्या दिवशी मी तिथे येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करीन. त्यावेळेस आपण एकमेकाला भेटू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.